to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. बघा आपण स्टार्ट केलेलं कलिगेटिव्ह प्रॉपर्टी. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज कलिगेटिव्ह प्रॉपर्टी? द प्रॉपर्टी दॅट डिपेंड्स अपॉन, हायलाइटेड मध्येच लिहून घेते, नंबर ऑफ सल्यूट पार्टिकल्स. नंबर ऑफ सल्यूट वरती जी प्रॉपर्टी आहे तिला आपण कलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणतो. लास्ट लेक्चर मध्ये आपली फर्स्ट प्रॉपर्टी संपली, दॅट वॉज अबाउट लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर किंवा वेपर प्रेशर लोअरिंग, वेपर प्रेशर कमी होतं. आज आपण काय बघायचं, बॉइलिंग पॉइंट. बीपी म्हणजे काय? बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन. सो मला सांगा, व्हॉट इज बॉइलिंग पॉइंट? तर लहानपणी तुम्ही काय डेफिनेशन म्हणायचं, टेम्परेचर ऍट विच लिक्विड बॉइल्स इज कॉल्ड ॲज बॉइलिंग पॉइंट. व्हॉट इज बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर? तुम्ही मला सांगाल, वॉटरचा बॉइलिंग पॉइंट मॅम 100 degree Celsius आहे. म्हणजे काय? 100 degree Celsius टेम्परेचर आलं की आपलं पाणी बॉईल व्हायला लागतं. बट ही स्टँडर्ड 10 आधीपर्यंतची डेफिनेशन, जेव्हा तुम्ही अगदी लहान होता. आता थोडे मोठे झालंय, सो बॉइलिंग पॉईंटची डेफिनेशन काय यायची बघा, द टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड बिकम्स इक्वल टू एक्सटर्नल अप्लाइड प्रेशर इज कॉल्ड बॉइलिंग पॉइंट ऑफ दॅट लिक्विड. काहीच नाही कळालं बघा. याच्यामध्ये जर मी पाणी घेतलं, काय याच्यामध्ये? वॉटर. आणि वॉटरला मी हीट करायला स्टार्ट केलं, काय होईल? याचे वेपर्स बनतील. आणि या वेपर्स याच्याच लिक्विड वरती जे प्रेशर असेल त्याला आपण काय म्हणतो? वेपर प्रेशर. याचं हे काय आहे? वेपर प्रेशर. जेव्हा हे वेपर प्रेशर इक्वल होतं एक्सटर्नल अप्लाइड प्रेशर इतकं, एक्सटर्नली अप्लाइड काहीतरी प्रेशर आहे, या वेपर्सचं पण काहीतरी प्रेशर आहे, हे दोन प्रेशर जेव्हा इक्वल होतात तेव्हा आपलं लिक्विड बॉईल व्हावं लागतं, बॉईल व्हायला लागतं. कळालं? सो इथं काय झालं असणार आहे, 100 degree Celsius आपलं जे प्युअर पाण्याचं वेपर प्रेशर आहे ते इक्वल झालं असणार एक्सटर्नल प्रेशर. काय आहे याच्यामध्ये? कंटेनर माझा ओपन आहे, याचा अर्थ ॲटमॉस्फिअरिक प्रेशर माझं एक्सटर्नल प्रेशर आहे. बरोबर आहे ना? ओपन कंटेनरवरती कुठलं प्रेशर आहे? आपल्यावरती हे कोणतं प्रेशर आहे? ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. सो आय कॅन से जेव्हा या वॉटरचं वेपर प्रेशर इक्वल होईल वरच्या असणाऱ्या एक्सटर्नल ॲटमॉस्फिअरिक प्रेशरला, कधी झालं? 100 degree Celsius तर 100 degree Celsius हा माझा बॉइलिंग पॉइंट झाला. म्हणून काय म्हटलं? द टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड बिकम्स इक्वल टू एक्सटर्नल अप्लाइड प्रेशर इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ दॅट लिक्विड. या लिक्विडचा बॉइलिंग पॉइंट काय झाला मग? 100 degree Celsius. मग याचा एक ग्राफ काढूया आपण. वेपर प्रेशर काय घेत आहे? वेपर टेम्परेचर. आता फर्स्ट ऑफ ऑल मी एक बीकर घेतलाय, त्याच्यामध्ये फक्त माझं प्युअर लिक्विड ए आहे. ए ला तुम्ही काहीही मानू शकताय, अगदी पाणी सुद्धा घेऊ शकताय. मी या कंटेनरला क्लोज करते. ओके, काय करा, याचं वेपर, वेपर्स बनतील हीटिंग केल्यावर. आणि हीटिंग झाल्यानंतर हे वेपर्स या लिक्विडवरती काहीतरी प्रेशर अप्लाय करणार, याला मी म्हणणार प्युअर प्रेशर ऑफ ए. आणि आपल्याला माहिती आहे हे प्रेशर, वेपर प्रेशर कधी वाढणार? तर वेपर प्रेशर वाढत जाणार जसे जसे सरफेसचे मॉलिक्युल्स वाढतील, जसं जसं वेपर्स वाढतील. हो ना? जसं वेपर वाढेल तसं तसं प्रेशर पण त्या वेपर्सचं वाढणार. याचा अर्थ जसं तुम्ही हीट करताय तसे ते मॉलिक्युल्स वेपरमध्ये कन्वर्ट होतील. वेपरमध्ये कन्वर्ट झाले की तेवढं त्याचं प्रेशर वाढेल. सो डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत या सगळ्या टर्म्स. आय कॅन से वेपर प्रेशर इन्क्रीजेस ॲज वी हीट, ॲज वी इन्क्रीज टेम्परेचर. जसं जसं आपण टेम्परेचर वाढवेल तसे तसे वेपर्स बनतील, तेवढं जास्त या वेपर्सचं त्याच्या लिक्विडवर प्रेशर असेल, म्हणजेच वेपर प्रेशर वाढलं.
मी काय करू शकते, जसं जसं टेम्परेचर वाढलंय तसं तसं वेपर प्रेशर वाढलं, जसं जसं टेम्परेचर वाढलं तसं तसं वेपर प्रेशर वाढलं. हा ग्राफ कुणाचा आहे? दिस ग्राफ इज फॉर वेपर प्रेशर ऑफ प्युअर ए. ओके, ठीक. आता बघा, याच्यात मी ऍड करते काहीतरी वरून बी. बी काय असतो आपला? बी इज, व्हॉट इज बी? बी इज नॉन आयोनायझेबल, ज्यालाच आपण लास्ट लेक्चर मध्ये म्हटलेलं नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट. असा काहीतरी हा सोल्यूट आहे की जो इव्हॅपोरेट होत नाही. आणि प्रत्येक वेळी कलिगेटिव्ह प्रॉपर्टी स्टडी करत असताना आपण पहिला बीकर असा घेणार की ज्याच्यात कोण नाहीये, प्युअर ए आहे, त्याचं वेपर प्रेशर काढलं. त्यानंतर थोड्या वेळानं आपण याच्यामध्ये बी टाकला. बी काय काय असू शकतो? बी कॅन बी युरिया, ग्लुकोज, सुक्रोज, असा कोणीही असेल की जो खाली डिसोसिएट होत नाही, जो आयोनाइज होत नाही, किंवा जो वोलाटाईल नाहीये. नॉन वोलाटाईल म्हणजे काय? ज्याचे वेपर्सच बनणार नाही हीट केल्यानंतर, ॲज इट इज इन सॉलिड स्टेट. का नॉन वोलाटाईल आहे? कारण याची स्टेट कोणती आहे? सॉलिड स्टेट आहे. सो मी इथं स्ट्रक्चर काढते. बीकर होता, माझ्या बीकरमध्ये ए होता, बट मध्ये मध्ये आता मी बी ॲड केल्यामुळे काय झालं, पिंक कलरमध्ये मी हा बी दाखवला. मध्ये मध्ये बी ॲड केला ना आपण वरून, सो बी आतमध्ये आला. आता तो तर वेपर बनवणार नाही कारण तो सॉलिड आहे आणि वेपर बनत असतात लिक्विडचे. सो एचं लिक्विड, एचे वेपर्स बनतील, बीचे वेपर्स बनणार नाही. म्हणून आपण हे पण कन्क्लूड केलेलं लास्ट लेक्चरमध्ये की वेपर प्रेशर कमी होतं. आता जे वेपर प्रेशर आहे इथं एचं, ते पी ए आहे. ते काय आहे? पी ए आहे. गॉट इट? पी नॉट ए प्युअरचं इम्प्युअर किंवा पार्शल प्रेशर देतो आपण पी ए. याच ग्राफवरती मी पी ए कुठे प्लॉट करणार आहे? वेपर प्रेशर काय झालंय? कमी. कमी झालंय याचा अर्थ मला खाली ग्राफ काढायला पाहिजे असा, बरोबर आहे? हा ब्ल्यू कलरचा ग्राफ कोणाचा आहे? एक काम करू आपण, रेडला रेड मीन्स ब्ल्यू, पिंक कलर आहे तो मी प्युअरचा आहे, सो पी नॉट ऑफ ए. आणि दुसऱ्या कलरने आहे तो कोण आहे? पी ऑफ ए. नॉट लावलाय तो प्युअरचा आहे. आणि पार्शल प्रेशर म्हणजे इम्प्युअर, जेव्हा नॉन वोलाटाईल ऍड केला तेव्हा हा खालचा ग्राफ काढला. हे वर खाली का काढले लक्षात आले असतील, कारण प्युअरचा जास्त आहे, इम्प्युअरचं वेपर प्रेशर कमी आहे. यालाच आपण काल म्हटलेलं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर लास्ट लेक्चरमध्ये, है ना? ओके. आता बॉइलिंग पॉइंटचे डेफिनेशन काय आहे? द टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर, म्हणजे हे ग्राफ, बिकम्स इक्वल टू एक्सटर्नल अप्लाइड प्रेशर. एक्सटर्नल अप्लाइड प्रेशर कोण आहे म्हणून मी सांगितलेलं? जस्ट ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. किती असतं ते? 760 mmHg. और यालाच काय म्हणू शकतो आपण? 1 atmosphere. 760 mmHg किंवा 1 atmosphere. मग मी काय करते, इथे एकदम ग्राफच्या टॉपला इथं जे प्रेशर आहे ते ॲटमॉस्फिअरिक 1 atmosphere प्रेशर मी कन्सिडर करते. याचा अर्थ माझं प्युअर लिक्विड ॲटमॉस्फिअरिक प्रेशरला मी ग्राफ प्लॉट केला. काय केलं बघा, हे माझं वेपर प्रेशर आहे, हा माझा वेपर प्रेशरचा प्लॉट आहे. माझं वेपर प्रेशर, त्याचं जे प्रेशर आहे, वेपर प्रेशर किती आहे इथे? 1 atmosphere. किती टेम्परेचरला आहे? हे जेव्हा इक्वल होतील तेव्हा हे टेम्परेचरला मी म्हणणार बॉइलिंग पॉइंट, दॅट इज TB ऑफ माय प्युअर लिक्विड. सो याचा बॉइलिंग पॉइंट जो आहे तो मी कसा लिहू शकते? TB, बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर लिक्विड. याचा बॉइलिंग पॉइंट मी कसा लिहीन? फक्त TB, कारण प्युअर नाही येतो. त्याचा ग्राफ कोणता आहे? हा लव्हेंडर कलरचा. चला, 1 atmosphere प्रेशरला, 1 atmosphere प्रेशर असताना टेम्परेचर किती आहे इथे? TB. हे किती टेम्परेचर आहे? TB. काय लक्षात येते बघा, प्युअरचा जो बॉइलिंग पॉइंट आहे तो कमी आहे, आणि जेव्हा आपण त्याच्यामध्ये काहीतरी बी टाकला तेव्हा जो त्याचा बॉइलिंग पॉइंट आहे तो जास्त आहे. याचा अर्थ प्युअरपेक्षा इम्प्युअरचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे ना?
इतर टेम्परेचर जास्त असणार आहे, इतर टेम्परेचर कमी असणार आहे. सो आई कॅन से दॅट टी बी इज ग्रेटर दॅन टी नॉट बी. बघा एलिव्हेशन म्हणजे काय? इन्क्रीज. व्हॉट इज एलिव्हेशन? इन्क्रीज. याचा अर्थ मी असं म्हणू शकते का, जेव्हा प्युअर होतं तेव्हा बॉइलिंग पॉईंट समजा 100 असेल पाणी घेतलं असेल तर, पण जर तुम्ही इम्प्युरिटी काहीतरी टाकली तर त्याचा बॉइलिंग पॉईंट वाढला, 100 नाही राहिला काहीतरी वाढेल, 101 वगैरे काहीतरी होईल. तो याच कन्सेप्टला आपण म्हणतो एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन. ठीक आहे, म्हणून फॉर्म्युला कसा काढतात बघा. या दोघांमधलं सबस्ट्रॅक्शन काय असेल, दोघांमधला डिफरन्स इथून इथपर्यंत इज नथिंग बट चेंज इन बॉइलिंग पॉईंट और एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. कशाने दाखवतात? डेल्टा टी बी. कितीने वाढलाय? मोठं कोण आहे? टी बी. त्यातून मायनस काय करा? टी नॉट बी. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला, स्क्रीनशॉट पण करा आणि एकदा लिहून पण काढा. डेल्टा टी बी म्हणजेच बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन. डेल्टा टी बी म्हणजे काय? बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन इज इक्वल टू जास्त कोणाचा बॉइलिंग पॉईंट आहे तो, मायनस कमी कोणाचा आहे? प्युअरचा. सो बॉइलिंग पॉईंट ऑफ इम्प्युअर मायनस बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर. गॉट इट? सो एका ग्लासमध्ये तुम्ही फक्त पाणी घेतलं असेल आणि त्याला हीट केलं तर त्याचे वेपर प्रेशर जास्त असतात. नंतर त्याच्यामध्ये तुम्ही युरिया, ग्लुकोज, सुक्रोज असं काहीतरी थोडं जरी टाकलं तरी त्याचं वेपर प्रेशर कमी होतं. हे मी तुम्हाला एका ग्राफवर प्लॉट करून दाखवलं. हे प्युअरचं त्याच्यानंतर कमी आहे म्हणून त्याच्या खाली काढला. पण अकॉर्डिंग टू बॉइलिंग पॉईंट डेफिनेशन, जेव्हा ॲटमॉस्फिअर प्रेशर इतकं वेपर प्रेशर होतं, वेपर प्रेशर आणि ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इक्वल कोणत्या टेम्परेचरला होतात? बॉइलिंग पॉईंटला. सो प्युअरचा बॉइलिंग पॉईंट भेटला. दुसरं इम्प्युअरचं वेपर प्रेशर आणि ॲटमॉस्फिअरिक प्रेशर जेव्हा इक्वल होतात तेव्हा बॉइलिंग पॉईंट काय असणार? इम्प्युअरचा बॉइलिंग पॉईंट. दोघात मी बघितलं मला इम्प्युअरचा बॉइलिंग पॉईंट जास्त दिसतोय, याचा अर्थ इम्प्युअरचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे. दॅट इज इम्प्युरिटी, दॅट इज युरिया, सुक्रोज किंवा आपला कोणी ग्लुकोज टाकल्यानंतर बॉइलिंग पॉईंट वाढला, म्हणून पॉईंटला नाव दिलं एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. आणि आता ऐका मी काय म्हणते. सिम्पल आहे ना, नुसतं पाण्याला बॉईल करायचं आहे टेम्परेचर कमी लागेल. पाणी आणि युरिया त्यात टाकलाय, बॉईल करायला थोडं का होईना पाणी काय लागेल? टेम्परेचर जास्त लागेल. 100 बॉईल होणार नाही, 101 द्यावा लागेल कारण त्यात इम्प्युरिटी प्रेझेंट आहे, त्यात युरिया प्रेझेंट आहे. गॉट इट? हा आपला पूर्ण कन्सेप्ट बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन. हा जो फॉर्म्युला आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासमोर अगदी छोटंसं डेरिव्हेशन आहे, ते शिकूया. आधी याचा स्क्रीनशॉट करा. मग काय झालं? डेल्टा टी किंवा डेल्टा टी बी काय आहे? एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. ते लिहून घेऊया. डेल्टा टी बी म्हणजे बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन म्हणा किंवा एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट म्हणा, दोन्ही पण सेमच आहे. ओके, डेल्टा टी बी म्हणजे बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन. टी बी, टी बी म्हणजे काय असणार आहे सांगा? तर इट इज बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन विथ नॉन वोलाटाईल सोल्यूट. ज्या सोल्युशनमध्ये आपण नॉन वोलाटाईल सोल्यूट ॲड केलाय, दॅट इज इम्प्युअर. ज्या सोल्युशनमध्ये आपण नॉन वोलाटाईल सोल्यूट ॲड केलाय दॅट इज इम्प्युअर. त्या इम्प्युअर सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट आहे टी बी. आता काय करा? टी बी नॉट, हा नॉट लावणं म्हणजे काय? प्युअर सॉल्वंट, प्युअर सॉल्वंटचा बॉइलिंग पॉईंट है ना. बीकरमध्ये फक्त पाणी आहे, पाणी काय असतं? सॉल्वंट असतं. पाण्याला मी सोल्युशन म्हणू शकते का? एकच कंपोनंट आहे, सोल्युशन कसं म्हणणार? सॉल्वंट म्हणणार. सो प्युअर सॉल्वंटचा बॉइलिंग पॉईंट आहे टी नॉट बी. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट काय होणार? मग जास्त मायनस कमी, टी बी मायनस टी नॉट बी. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन. त्यानंतर हे प्रूफ कसं करणार आपण की एलिव्हेशन इन अ बॉइलिंग पॉईंट इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. कारण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कशावर डिपेंड असते? नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्सवरती. सो एक्सपेरिमेंट्स केल्या गेल्या आणि फायनली आपल्याला कळालं की डेल्टा टी बी म्हणजे एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट डायरेक्टली प्रपोर्शनल आहे मोलॅलिटीला. एक्सपेरिमेंटल रेट आहे हा. आता मोलॅलिटी म्हणजे काय असतं? मोलॅलिटी इज नथिंग बट नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट
अपॉन मास ऑफ सॉल्वंट, मास ऑफ सॉल्वंट इन केजी, ते पण कशा मध्ये केजी मध्ये। सो मला फॉर्म्युलाशी काही डील नाही करायचं, पण मोलॅरिटी जर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट वर डिपेंड करत असेल याचा अर्थ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीशी काही ना काहीतरी रिलेशन आहे माझ्या डेल्टा टीबीचं। सो एक्सपेरिमेंटली ही प्रूफ झालं की एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट सुद्धा डिपेंड राहतं की त्या सोल्यूटचे आपण किती पार्टिकल्स ऍड केले सॉरी त्या युरियाचे आपण किती पार्टिकल्स ऍड केले। सो डेल्टा टीबी डायरेक्टली प्रोपोर्शनल आली मोलॅरिटीला। मॅम मोलॅरिटी का नाही घेतली, कारण मोलॅरिटी का नाही घेतली मॅम, तर मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, यात पण नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आहेत, अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर। बघा जी काही तुमची मोलॅरिटी आहे ती व्हॉल्यूमवर डिपेंड आहे, आणि व्हॉल्यूम आणि टेम्परेचर एकमेकांशी इंटर रिलेटेड आहेत। टेम्परेचर वाढलं तर व्हॉल्यूम वाढेल, टेम्परेचर कमी झालं तर व्हॉल्यूम कमी होईल। सो ही टेम्परेचर डिपेंडंट क्वांटिटी आहे, टेम्परेचर डिपेंडंट क्वांटिटी आहे, त्यामुळे इट इज नॉट सुटेबल टू यूज। मी टेम्परेचर बदलतीये ना, मग मोलॅरिटी पण बदलेल, मग मला एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट सोबतचा पक्का रिलेशन देऊ शकेल का? तो नाही देणार। मी मोलॅरिटी का घेतलं, कारण मोलॅरिटी इज इंडिपेंडेंट ऑफ टेम्परेचर। ही कशी आहे? इंडिपेंडेंट ऑफ टेम्परेचर, म्हणून मोलॅरिटीचा स्टडी केला गेला। मग डायरेक्टली प्रपोर्शनल आलं, आणि ही प्रपोर्शनॅलिटी साईन घालवायची असेल तर आपल्याला एखादा कॉन्स्टंट आणावा लागतो, आणि तो कॉन्स्टंट पण काय दिला आता आपण, के बी इन टू मोलॅलिटी। क्वेश्चन विचारला जातो की हा के बी काय आहे, सो के बी इज बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन कॉन्स्टंट, बी पी एलिव्हेशन कॉन्स्टंट। बघा मी किती नावं सांगते याची, के छोट त्याच्या बेसला बी लिहायचंय, के स्मॉल त्याच्या बेसला बी लिहायचंय, बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन कॉन्स्टंट, दुसऱ्या मोलल एलिव्हेशन, मोलल एलिव्हेशन कॉन्स्टंट, नुसती नाव आहेत वेगवेगळी याची, ओके, मोलल एलिव्हेशन कॉन्स्टंट, किंवा के बीचं आणखीन एक नाव काय आहे, इब्युलोस्कोपिक कॉन्स्टंट, इब्युलोस्कोपिक कॉन्स्टंट, ठीक आहे। सो MHT CET साठी इम्पॉर्टंट आहेत, याची तीन वेगवेगळी नाव आहेत, के बी काय, बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन कॉन्स्टंट, मोलार एलिव्हेशन कॉन्स्टंट, इब्युलोस्कोपिक कॉन्स्टंट। सो सेकंड इम्पॉर्टंट फॉर्म्युला इज डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी इन टू एम। यात तुम्हाला असे काहीतरी टर्म्स दिले असतील, जसे की नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट देतील, मास ऑफ सॉल्वंट देतील, मग त्याच्यावरून तुम्ही मोलॅरिटी काढणार, तुम्हाला के बी दिलेला असेल आणि डेल्टा टी बी काढायला विचारतील, ठीक आहे। अंदाज येतोय कसे न्यूमरिकल्स येणार आहेत, सो तुम्हाला मोलॅरिटी पण काढता आली पाहिजे। हा पण फॉर्म्युला तितकाच इम्पॉर्टंट आहे, नोट डाऊन करा सगळे फॉर्म्युले, मोलॅरिटीचा सेपरेट आधी काय करा, हेडिंग टाका, बॉइलिंग पॉईंटची डेफिनेशन द्या, ग्राफ काढा, हा फॉर्म्युला कसा आला आता कळालं तुम्हाला, सोल्यूट टाकलं, बॉइलिंग पॉईंट वाढला, मग जास्त मायनस कमी केलं। एक्सपेरिमेंटली दाखवलं गेलं की मोलॅरिटीला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, त्याच्या खाली हा मोलॅरिटीचा फॉर्म्युला लिहून घ्या, मग प्रपोर्शनॅलिटी साईन घालवायची असेल, इज इक्वल टू आणायचं असेल तर काहीतरी कॉन्स्टंट आणावा लागतो, तर कॉन्स्टंट आहे के बी आणि त्याची तीन नावे। आत्ता लगेच व्हिडिओ पॉज करून हे काम कम्प्लीट करा आणि स्क्रीनशॉट करा। सो डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी इन टू एम, एम काय आहे आपली मोलॅलिटी। एखादं सोल्युशन जर वन मोलर असेल म्हणजे मोलॅलिटी काय असणार आहे त्याची, वन। हे इक्वेशन कसं झालं त्याच्यासाठी, डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी, मोलॅलिटी मानली वन, दॅट इज डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी। आणि के बी काय आपला इब्युलोस्कोपिक कॉन्स्टंट, किंवा आणखीन काय नाव दिलेलं आपण, बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन कॉन्स्टंट। सो बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन कॉन्स्टंटला जर डिफाईन करायचं असेल तर वी कॅन से इब्युलोस्कोपिक कॉन्स्टंट इज द बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन प्रोड्यूस्ड बाय वन मोलर सोल्युशन। डेल्टा टी बी, के बी काय आहे, डेल्टा टी बी इतकाच आहे, बट कधी, जर सोल्युशन वन मोलर असेल तर।
सो इब्नेस्कोपिक कॉन्स्टंटची डेफिनेशन विचारली तर ही लिया, आणि जर युनिट विचारले तर डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी इंटू एम, के बी चे विचारतील युनिट्स, के बी चे, कारण तो कॉन्स्टंट आहे ना. सो के बी इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण, डेल्टा टी बी डिवाइडेड बाय मोलॅरिटी. आता एलिवेशन हे काय आहे, टेम्परेचर आहे. एलिवेशन इन बॉइलिंग पॉइंट इज नथिंग बट टेम्परेचर. सो मी केल्विन मध्ये काउंट करणार. आणि मोलॅरिटी काय आहे, खाली परत फॉर्म्युला लिहिते मोलॅरिटीचा, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मास. पण हे मास कोणाचा आहे, सॉल्व्हंटचं, मास ऑफ सॉल्व्हंट, की जे पर्टिक्युलरली आपण केजी मध्ये घेतो. त्यामुळे केल्विन डिवाइडेड बाय नंबर ऑफ मोल्स युनिट काय झालं, मोलच. आणि खाली काय आहे, केजी. सो मोलॅरिटीचं युनिट असतं मोल पर केजी, दॅट इज मोल पर केजी. मी कसं लिहू शकते, रेस टू वन. वरती गेलं तर केल्विन केजी प्लस वन होणार आणि मोल इनवर्स होईल. सो केल्विन केजी पर मोल हे युनिट आहे आपल्या इब्नेस्कोपिक कॉन्स्टंटचं, आणि ही झाली त्याची डेफिनेशन. लास्ट पार्ट मध्ये पण आपण एंड करताना एक इक्वेशन काढलेलं, ज्यामधून आपला सोल्यूट आपण किती टाकलाय त्याचं मॉलिक्युलर वेट आपण डिटरमाइन करू शकतो. इथून पण आपण डिटरमाइन करणार आहे मॉलिक्युलर वेट किंवा मॉलिक्युलर मास. बघूया ते कसं करायचं आहे. आधी याचा स्क्रीनशॉट करून घ्या, व्हॉट इज इब्नेस्कोपिक कॉन्स्टंट, व्हॉट इज इट्स युनिट. ओके, सो या साईडला एक क्वेश्चन पण लिहिलाय, बट पॉइंटचं नाव आहे मोलर मास किंवा मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट. आपण जेव्हा पहिली कलिगेटिव्ह प्रॉपर्टी शिकलो त्याचा पण लास्ट पॉइंट असाच होता, की कलिगेटिव्ह प्रॉपर्टी वरून आपण डिटरमाइन करू शकतो की आपण टाकलेल्या सोल्यूटचं मॉलिक्युलर वेट काय आहे. बघा कसं काढणार, तुम्हाला फॉर्म्युला तर माहितीच आहे, डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी इंटू मोलॅलिटी. बट व्हॉट इज मोलॅलिटी, डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी इंटू व्हॉट इज मोलॅलिटी, मोलॅलिटी इज नथिंग बट नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन, मी डब्ल्यू लिहिते कारण मगाशी मी चुकून एम लिहिलं, ते क्लिअर करा. मोलॅलिटी लिहिताना आपण काय करणार, डब्ल्यू म्हणजेच मास ऑफ कोण असतं, सॉल्व्हंट, कशामध्ये, केजी मध्ये. आपण नेहमी काय इंडिकेट करायचं या कोपऱ्यात घेऊ हवं, तर डब्ल्यू म्हणजे आपलं गिवन क्वेश्चन मध्ये जे व्हॅल्यूज असणार, गिवन वेट. आणि एम कोणाला वापरायचं, आपण मॉलिक्युलर किंवा मॉलिक्युलर मास किंवा मॉलिक्युलर वेटला. पूर्ण लिहू, ठीक आहे. सो गिवन मोलॅलिटी मध्ये काय असतं, क्वेश्चन मध्ये दिलेलं असतं. सो डब्ल्यू सॉल्व्हंट ऑफ केजी, मॉलिक्युलर नाही. मॉलिक्युलर आपण पिरियॉडिक टेबल मधून ऍटम्सच्या ऍटॉमिक नंबर वरून कॅल्क्युलेट करत असतो. सो हा झाला फॉर्म्युला. परत बघा, डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कसं काढतो आपण, गिवन वेट ऑफ सोल्यूट अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट, आणि सोल्यूटला बी ने इंडिकेट करतो. सो बी लिहिलं, आणि हे काय आहे, वेट ऑफ सॉल्व्हंट, सॉल्व्हंटला कशाने करतो, ए ने. ते कशामध्ये असतं, के जी मध्ये. प्रॉपरली अरेंज करा फक्त, डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी, काय आहे वरती, डब्ल्यू बी डिवाइडेड बाय डब्ल्यू ए इंटू एम बी. डब्ल्यू बी आहे तसा, डब्ल्यू ए आहे तसं, हे एम बी डिनॉमिनेटर मध्ये जाऊन डिवाइड होईल, झालं, दॅट्स इट. या फॉर्म्युलावरून तुम्ही काढू शकताय की आपण किती बी टाकलं. बीकर मध्ये आधी काही नाही आहे, पाणी आहे, वॉटर, त्यानंतर वरून आपण करतोय ऍड करतोय सम अमाऊंट ऑफ बी, काहीतरी अमाऊंट, ती अमाऊंट म्हणजे काय, आपण टाकली आहे. सो डब्ल्यू, सो डब्ल्यू बी काढायचे आपल्याला. बघा कुठे, दिस इज डब्ल्यू बी, किती अमाऊंट टाकली आहे. किंवा काय विचारू शकता, मोलर मास मॉलिक्युलर मास म्हणजे एम बी. सो काही विचारतील किती अमाऊंट टाकली आहे किंवा त्याचं मॉलिक्युलर वेट काय आहे. आपण फोकस करतोय मॉलिक्युलर वेट वर, जे वरून अमाऊंट टाकली आहे तो कोण आहे, म्हणजे त्याचा मॉलिक्युलर वेट काय आहे. ओके, कळालं असेल. ऍप्लिकेशन बघा कसं विचारतात क्वेश्चन. आधी याचा स्क्रीनशॉट करा या साईडच्या बोर्डचा. ओके, सो आता क्वेश्चन बघूया.
नॉर्मल बॉइलिंग पॉइंट ऑफ इथाइल एसिटेट इज. नॉर्मल बॉइलिंग पॉइंट असं का दिलं असेल, कारण बीकर मध्ये फक्त कोण आहे, इथाइल एसिटेट आहे. बीकर मध्ये प्रेझेंट कोण आहे, फक्त इथाइल एसिटेट. आणि फक्त इथाइल एसिटेट असल्यामुळे याचा जो बॉइलिंग पॉइंट असणार आहे तो टी बी नॉट असेल, तो दिलाय आपल्याला 77.06. आणि थोड्या वेळाने काय झालं, तर थोड्या वेळाने अ सोल्युशन ऑफ 50 ग्रॅम ऑफ नॉन वोलाटाईल सोल्यूट. 50 ग्रॅम नॉन वोलाटाईल सोल्यूट म्हणजे कोण, बी. नॉन वोलाटाईल सोल्यूट म्हणजे कोण, बी टाकला गेला. कशामध्ये, 150 ग्रॅम ऑफ इथाइल ऍसिटेट. याचा अर्थ या बीकर मधली क्वांटिटी किती आहे, 150 ग्रॅम आहे इथाइल ऍसिटेटची. सो मी लिहून घेते, गिवन आहे म्हणून काय लिहिणार, डब्ल्यू कोणाचं आहे, सॉल्व्हंट्स आहे म्हणून ए, डब्ल्यू ए इज इक्वल टू 150 ग्रॅम. आणि वरून टाकला बी, तो बी असणार डब्ल्यू बी, किती आहे, 50 ग्रॅम. सो राईट इट डाऊन, डब्ल्यू बी इज इक्वल टू 50 ग्रॅम. हे केल्यानंतर काय झालं, बॉइलिंग पॉइंट हाच राहील का, नाही, बॉइलिंग पॉइंट एलिव्हेट होणार. आणि एलिव्हेट झालेला इम्प्युअर म्हणजे टी बी त्यांनी दिला असणार आहे बॉइल्स ॲट 84. ते सोल्युशन केल्यानंतर आपण, आता बॉइलिंग पॉईंट झाला 84.27 डिग्री सेल्शियस. ओके, हा पण किती आहे, डिग्री सेल्शियसमध्ये. बघा बॉइलिंग पॉईंट वाढला हे सोल्यूट टाकल्यामुळे. आणि आपल्याला विचारलं इव्हॅल्युएट मोलर मास. मोलर मास म्हणजे कशाने डिनोट करतो आपण, एमनी. कोणाचं, मोलर मास ऑफ सोल्यूट, सोल्यूट म्हणजे बी. सो आपल्याला एम बी काढायला सांगितलं आणि आपल्याला एम बीच काढायला विचारणार फक्त. इफ जर के बी ची व्हॅल्यू दिली आपल्याला, इफ के बी फॉर, खूप इम्पॉर्टंट लाईन लिहिले इथे, बॉक्स करते, के बी ऑफ इथाइल ऍसिटेट म्हटले, याचा अर्थ के बी ऑफ कोण, सॉल्व्हंट. आणि के बी नेहमी कशावर डिपेंड असतो, हा एक क्वेश्चन बनतो, के बी डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ सॉल्व्हंट. म्हणून इथं वाक्य कसं आलं, के बी फॉर इथाइल ऍसिटेट. के बीचा आणि सोल्यूटचा काही संबंध नाही, के बीचा आणि कशाचा संबंध आहे, सॉल्व्हंटचा. आणि ते पण कसं, नेचर ऑफ सॉल्व्हंट. सो के बी लिहून घेऊया, 2.77 डिग्री सेल्शियस के जी मोल इनवर्स. इथं के बीच्या युनिटमध्ये सेल्शियस का आलं, कारण तुम्हाला बॉइलिंग पॉईंट सेल्शियसमध्ये दिले. आणि नेहमी लक्षात ठेवा, नोट करा हा पॉईंट, डेल्टा टी बी आणि के बी दोघे पण काय आहेत, टेम्परेचर मधला डिफरन्स आहे. डेल्टा म्हणजे काय, डिफरन्स इन बॉइलिंग पॉईंट. के बी पण काय आहे, डिफरन्स इन बॉइलिंग पॉईंट, डिफरन्स इन बॉइलिंग पॉईंट आहे दोघे पण. सो युनिट कन्वर्जन करायची काही गरज नाहीये. जो टेम्परेचर डिफरन्स केल्विन मध्ये असतो तोच टेम्परेचर डिफरन्स सेल्शियस मध्ये असतो, दोघांची व्हॅल्यू सेम असते, त्यामुळे इथे युनिट कन्वर्जन्स करायला लागत नाही, काही असले तरी चालतात. आणि आपल्याला आता एम बी काढायचं आहे. मी हा फॉर्म्युला इथे लिहून घेतलेला तुमच्यासाठी, डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी इन टू डब्ल्यू बी डिवाइडेड बाय डब्ल्यू ए इन टू एम बी. डोंट लर्न दिस, स्टार्ट करा, डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी इन टू मोलॅलिटी. व्हॉट इज मोलॅलिटी, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्व्हंट. मग नंबर ऑफ मोल्स कशाने घेतो आपण, गिवन वेट दॅट इज डब्ल्यू बी अपॉन मॉलिक्युलर वेट दॅट इज एम बी. हे झालं नंबर ऑफ मोल्स, डिवाइडेड बाय काय असतं, वेट ऑफ सॉल्व्हंट म्हणजे मास ऑफ सॉल्व्हंट, सॉल्व्हंट आहे म्हणून ए. सो तुम्ही ओरली सुद्धा हा फॉर्म्युला कॅल्क्युलेट करू शकता. मग मी आता काय करते, हा फॉर्म्युला इथे ऑलरेडी लिहिलाय, काढायचं काय आहे आपल्याला, चॉक वेळेला घेते, काढायचं काय आहे आपल्याला एम बी. सो एम बी कुठे, मी त्याला सर्कल करते, याचा अर्थ बाकीच्या टर्म्स आपल्याकडे असले असणार आहेत. डेल्टा टी बी दिलाय का कुठे, नाही, बट आपण कॅल्क्युलेट करू शकतो. सो पहिला आपण डेल्टा टी बी काढूया, कसा काढायचा असतो, टी बी मायनस टी नॉट बी. इम्पॉर्टंट फॉर्म्युला मार्क करायला सांगितलेला. बघा किती बॉइलिंग पॉईंट आहे इम्प्युअरचा, 84.27 डिग्री सेल्शियस मायनस याचा किती आहे, 77.06 डिग्री सेल्शियस. आन्सर येईल काहीतरी 7.21 डिग्री सेल्शियस. 7.21 डिग्री सेल्शियस.
सो डेल्टा टीबी पण भेटला. आता बाकीच्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे. केबी पण दिलाय, कुठे लिहिलाय केबी, इथे केबी दिलाय, डब्ल्यू बी दिलाय, डब्ल्यू ए दिलाय, एमबी आपण कॅल्क्युलेट करू शकतोय. एकदा स्क्रीनशॉट करा या पोर्शनचा, मी क्वेश्चन रफ करेन. डेल्टा टीबी ची व्हॅल्यू किती काढली आपण, 7.21 डिग्री सेल्सिअस. केबी ची व्हॅल्यू कुठे लिहिली आहे, 2.77. सो 2.77 डिग्री सेल्सिअस काय आहे, केजी पर मोल. केजी पर मोल म्हणजे मोल इनवर्स. त्याच्यानंतर काय लागणार आपल्याला, डब्ल्यू बी. सो इन टू डब्ल्यू बी कुठे दिलाय, 50 ग्रॅम. होल डिवाइड असं लिहिलं तरी चालतंय. काय लागणार आहे, डब्ल्यू ए. वेअर इज डब्ल्यू ए, 150 ग्रॅम. आणि काय काढायचं आहे आपल्याला, एम बी. त्याला येलो चॉक मध्ये लिहू आपण. ठीक आहे, युनिट्स बघूया कोणते कोणते कॅन्सल होत आहेत. आता ही व्हॅल्यू आपल्याला केजी मध्ये दिली आहे, वरची ही व्हॅल्यू केजी मध्ये आहे आणि ही व्हॅल्यू ग्रॅम मध्ये. कट करायचं असेल तर एकतर दोन्ही पण ग्रॅम मध्ये पाहिजेत किंवा दोन्ही पण केजी मध्ये पाहिजेत. इथं पण ही व्हॅल्यू ग्रॅम मध्ये आहे, सो मी केजी लाच ग्रॅम करते. राईट इट डाऊन, 7.21 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 2.77 डिग्री सेल्सिअस. केजीचं ग्रॅम करताना काय करणार, मल्टीप्लाइड बाय 1000, दॅट इज 10^3 ग्रॅम. मोल इनवर्स 50 ग्रॅम डिवाइडेड बाय 150 ग्रॅम इंटू मॉलिक्युलर वेट ऑफ बी. ग्रॅमला ग्रॅम कॅन्सल, राहिलं काय डिग्री सेल्सिअसला डिग्री सेल्सिअस कॅन्सल. सो युनिट्स मध्ये फक्त राहिलं ग्रॅम पर मोल, हे युनिट येणार आहे आपल्या एमबीच. सो बघा एमबी ची व्हॅल्यू कशी काढणार मी, एमबी इज इक्वल टू 2.77 इंटू 10^3 म्हणजे 1000 इंटू 50 डिवाइडेड बाय, हा एमबी वर आलाय, 7.21 खाली येणार, तर 50 लिहायचा राहिलाय, तो 150 आधी लिहून घेऊया. सो याचे कॅल्क्युलेशन करा, एमबी ची व्हॅल्यू आपल्याला भेटेल 128 ग्रॅम पर मोल. मॉलिक्युलर वेटचं युनिट काय असतं, ग्रॅम पर मोल. सो 128 ग्रॅम मॉलिक्युलर वेट ज्या सबस्टन्सचा आहे तो सबस्टन्स आपण त्या बीकरमध्ये ऍड केलेला. लक्षात आलं, ओके एकदा स्क्रीनशॉट करून घ्या. सो आय होप तुम्हाला आजचा सगळा पॉईंट क्लिअर झाला असेल. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन, आयदर तुम्ही काहीही म्हणू शकताय. काय झालं, तुम्ही एखादं बीकर घेतलेलं, त्यामध्ये पाणी होतं, त्या पाण्याचा बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री सेल्सिअस असतो आपल्याला माहिती आहे. पण आपण जर वरून काहीतरी बी ऍड केला की जो आपला बी नॉन वोलाटाईल, नॉन आयोनायझेबल म्हणजेच नॉन इलेक्ट्रोलाइट आहे, सॉलिड आहे, त्याला हीट जरी केलं तर त्याची वाफ बनणार नाहीये, असा काहीतरी सोल्यूट आपण त्या पाण्यात टाकला तर पूर्ण त्या सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट वाढतो. याचा अर्थ आता 100 डिग्री सेल्सिअसला तो बॉईल होणार नाही, काहीतरी एक्सेस टेम्परेचर द्यावं लागेल त्याला बॉईल करण्यासाठी. या कन्सेप्टला आपण म्हटलं बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन. त्यानंतर त्याचा एक्सपेरिमेंटल स्टडी केला आणि डेल्टा टीबी आपण मोलॅरिटीशी डायरेक्ट प्रपोर्शन केलं. आपल्याला व्हॅल्यू भेटली डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू मोलॅरिटी. मग मोलॅरिटी काय आहे तुम्हाला माहिती आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्व्हंट इन केजी. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजे काय, गिवन वेट अपॉन मॉलिक्युलर वेट. आणि खाली हळूहळू हळू आपण डेरिवेशन सॉल्व्ह करत फायनल आपण या फॉर्म्युलापर्यंत पोहोचलो. हा फॉर्म्युला काय इसेन्शियल आहे, कारण आपण जो वरून टाकलेला बी आहे त्याचा मॉलिक्युलर वेट किंवा त्याचा मॉलिक्युलर मास काय आहे हे आपल्याला विचारलं जातं. अँड व्हॉट इज द मॉलिक्युलर वेट, या फॉर्म्युल्यावरून तुम्ही काढू शकताय, एम बी. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट. आज जसा बॉइलिंग पॉईंट वाढला तसा नेक्स्ट लेक्चरमध्ये फ्रीझिंग पॉईंट कमी आहे का, कमी आहे.